स्वर्गीय माजी आमदार विनायक निमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आयोजित विनायक निमण गौरव शिष्यवृत्ती हा उपक्रम राबवण्यात आला आणि या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणाऱ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील 368 विद्यार्थ्यांना श्याम मुजुमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, श्याम मुजुमदार, आमदार अतुल बेंके उपस्थित होते. विनायक निमण यांनी ह्या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेला होता. ह्यामध्ये आपण टोटल 368 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप केलेलं आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने 141 विद्यार्थी हे 5वी व 8वीतले जे स्कॉलरशिपमध्ये काही मार्कांनी त्यांची स्कॉलरशिप हुकली अशा विद्यार्थ्यांना आपण उत्तेजनार्थ प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती त्यांना प्रदान केलेली आहे. आणि त्यानंतर ITI असेल, BCOM असेल, BA असेल, असे पदवी आणि पदविका ह्या दोन्ही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना आपण बाकी असे टोटल 368 विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती प्रदान केलेली आहे. ह्यामध्ये शिष्यवृत्तीचं जर पाहायला गेलं तर 5,000 ते 35,000 असं विविध विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार आपण ती शिष्यवृत्ती तिथे प्रदान केलेली आहे. कार्यसम्राट आमदार स्वर्गीय विनायकजी निमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनने आज विनायक निमण गौरव शिष्यवृत्तीचं आयोजन केलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण टोटल 368 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.